तुम्ही तुमच्या घरात किंवा दुकानात हत्तीची मूर्ती ठेवली आहे का, किंवा अशी मूर्ती ठेवण्याचा तुमचा विचार आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तो तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हत्तीची मूर्ती ठेवण्याने नक्की लाभ काय होतो. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, तुम्ही बऱ्याच घरांमध्ये हत्तीची मूर्ती ठेवलेली पाहिलं असेल, अगदी दुकानांमध्ये सुद्धा पाहिली असेल. पण मग लोक ही हत्तीची मूर्ती घरामध्ये का ठेवतात आणि त्यांनी नक्की लाभ काय होतो? हत्ती सर्वात जास्त वर्ष जगतो, म्हणून हत्तीला दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने अनेक लाभ होतात. घर असो, दुकान असो, फॅक्टरी असो, ऑफिस असो, प्रत्येक ठिकाणी हत्ती ठेवणं हे तितकंच लाभदायक मानलं जातं. दुकानात हत्ती ठेवताना किंवा घरातसुद्धा हत्ती ठेवताना तो नेहमी वरती सोंड केलेला असावा, अर्थात ज्या हत्तीची सोंड वरच्या दिशेला आहे असाच हत्ती घरात किंवा दुकानात ठेवावा, त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात. धर्मग्रंथांनुसार चांदीचा भरीव हत्ती बनवून घरात ठेवल्याने घरातील वाईट ग्रहांचा प्रभाव निघून जातो आणि त्याचे चांगले परिणाम मिळतात. हत्ती भरीवच असावा हे मात्र त्यात महत्वाचं. छोटा असला तरी चालेल, पण तो भरीव असावा, पोकळ असू नये. आपण हत्तीकडे गणपती बाप्पाचे स्वरूप म्हणूनही पाहतो. घराच्या दारावर वरती सोंड केलेला हत्ती लावल्यास घरात प्रेम आणि आनंदी वातावरण निर्माण होतं. घरात जर सतत वादविवाद, भांडणतंटे होत असतील तर घरातील वादविवाद आणि भांडणतंटे मिटवण्यासाठी तीन हत्ती घरात पूर्व दिशेला ठेवावे. हे तीन हत्ती घरात अशा ठिकाणी ठेवावे की सर्वात मोठा हत्ती पुढे आणि सर्वात छोटा हत्ती मागे असावा, असा उतरत्या क्रमाने ठेवावे. बेडरूममध्ये पांढऱ्या हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते, यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आणि पैशांची आवक आपल्या घरामध्ये वाढावी यासाठी चांदीचा एक भरीव हत्ती आपल्या घराच्या तिजोरीत सुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण अर्थात त्याची सुद्धा सोंड वरच्या दिशेला असावी. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसते, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. अशाच प्रकारचा हत्ती तुम्ही ऑफिसच्या टेबलवरती सुद्धा ठेवू शकता, त्यामुळे तुमची निर्णय क्षमता सुद्धा वाढते. चांदीचा हत्ती बनवणे आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही संगमरवराचा छोटा हत्ती सुद्धा घेऊ शकता आणि तो सुद्धा ऑफिसमध्ये ठेवू शकता. आपल्या हॉलमध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने शांतता राहते, त्याचबरोबर आपल्याला यश आणि प्रगतीही मिळते. जर तुम्हाला राहू दोषाचा त्रास असेल तर तुम्ही पाकिटात किंवा खिशात हत्तीचा फोटो सुद्धा ठेवू शकता, यामुळे आपल्याला राहूदोषापासून मुक्ती मिळते, तसंच आपल्या उद्योगधंद्यातही प्रगती होते. हत्ती हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, वेगवेगळ्या धातूचा सुद्धा असू शकतो. बऱ्याचदा तुम्हाला गिफ्ट म्हणूनही हत्ती मिळाला असेल तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता. अशा प्रकारे हत्ती घरामध्ये ठेवल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातलं वातावरण प्रसन्न होतं असं म्हटलं जातं. मग मंडळी, तुमच्याकडे हत्ती आहे का? तो तुम्ही कुठे ठेवलाय? तुमचा अनुभव कसा आहे? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.